Lukas ka lang kaya. Ako na ako na pa. Boss. Lukas ka lang. Hindi na ako. Painari pa ito. Nay pa na rin. Nay pa na. Kayo ulo ko na rin. Kulit ko na. Tumchi. Ayi. Loko man ta tumchi sun drama baaj hai. Aage natki hai ga? Natk karte gaye? Kon mante? Loko mante ba? Ye suni le loko na utte. ऐसे थोड़ा जो तो चिंता दे कहीं धंधे नहीं दे रहे सब चेक तुझे अत हमी और कारण दे ता तो हमारे कौन नहीं होना नहीं मिला नहीं कहे पाया लगा पाया कौन है जी माया तुम ही लगता माया आई गो तुम्हारे अजिबात गैस गैस नहीं आम तो भूसा से चिंता है नहीं हम क्या करें गैस है ना हम क्या करें गैस है नहीं आम तो भूसा से चिंता है कहीं मिलता समझ हमारे गैस वापरता है तुम्हाले गॅस काही वापरता येत नाही आज मी त्याला पैसे जहार देता का नाही देते सांगा काय देऊ पैसे जहार आई आईले पैसे जहार देऊ काय तुमच्या पोरीले हार काय का पैशाचा काय का पैशाचा सांगा काय रे तेच माय आपल्याला माय देता का नाही तुम्ही तेवढे सांगा पैसे जहार किती हजाराचा लागे दोन दोन हजाराचे पण नगे पाहिजे नव्हता सांगा लोक देता का नाही बरं आता बँक उघडू द्या तुम्हीच चला बँक उघडली तर आस ना तीन हार करा लागतीन की चार हां तीन की चार आठ करा लागतीन आठ कशी डबल डबल घालायला लागतो हां बघा एक आईच्या गळ्यात एक बाबाच्या गळ्यात एक तुमच्या गळ्यात आणि एक गणेशजीच्या गळ्यात तो मोठा लागी हां सगळे जण ड्रा काय करता सांगा पैशाचं जवळ आली दुनिया पैशाचं नातं होतं सगळे जवळले मग पैशाचे हार घालून जात लागत ना दिवई गिफ्ट हो हां उवा काढू नका लोक म्हणते उवा झाले काय डोक्या वाले झाले ते कोणी पाहत नाही ना आता कोण पाहे ना का मा आता गली कोण हो बरोबर आहे एकदम बरोबर आहे काही चुकलं नाही तर न आता असं सकाळ झालेली आहे मतार माणसाले करून झाले कोण आहे कोण नाही कोणाचं हा ड्रामा नाही आहे ना ड्रामा नाही ना हा ड्रामा असो का प्रामा असो लोकात काय घेणं देणं आपल्याला आपल्या जीवाला जे पटते तेच करायचं लोकात काय कर लागते आपल्याला हा लोकात काय कर लागते आपण आपलं पा बस लोकात काय घेणं देणं आपल्याला पाहणारी पाहिजे नाही पाहणार नाही पाहणार काही एवढी गरज नाही पडली कोणाची तुमची आई लोक म्हणतात तुमची सून ड्रामेबाज आहे काय गे नाटकी आहे का नाटक करते काय कोण म्हणतो लोक म्हणतो बा ते सुनील लोक नाव होते ऐसे थोड़ा जो तो चिंता दे कहीं धंधे नहीं दे रहे सब चेक तुझे अच्छा हम ही और कारण दे ता तो हमारे कौन नहीं होना नहीं मिला नहीं काय मंत्र तू असुनी कुना है का लोका कुना है सांग लोका लोको मंत्र वहाँ से तू असुनी लोको नाव होते मुझे तू असुनी तो भाग्य सिंह का लोका ही था मासूई तालीम कहीं तालीम क्या ते काय धामा से धामा तू इसमें तो कारण जत्रा है नहीं तू वागवत नहीं तो तू असुनी चाहिए तो क्या ना वागवत ना वागवत तो आपला घर तो चांगला बस ते तो इधर आई थी तुझे तो वागो देने काय रे तो भाग्य तो तू मिस कुठी फिरायला तो मी कारण देच कुठी जात नाही मग कस करतो की असुनी लोक नाव होते जाऊ दे तिले राहू दे तसे पैसा ना माझी म्हणते पैसे लोक इथे धंदे लोक ऐकायचं नसत नाही नाही लोकांना पाय कोण आपला देणार ना काय आता आजपर्यंत कुठे गेलत्या तुम्ही तुम्ही मल मी का हा जेव्हा एवढे भांडणं झाली तेव्हा कुठे जाऊन बसल्या होत्या मी हा मला माहितच नाही भांडे बी एवढे तुमचे बी खूप आले जाईन म्हणून मी नवरा बायकोच भांडणं काय भांडणात पडाव कोणाच्या नंतर मला बाईक झालत पाणी गळ्याच्या वर गेलत आता अन्न त्याला निपटोच 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 आता लोक म्हणते नाटक करते म्हणते पैशासाठी पैशाचा हार घालून द्या मला एखादा चांगला किती पैसे दिले वही तुम्हाला
बर जाऊ द्या आपला काय वकील न्यायालय पोलीस सगळे विकत घेतले काय आपल्या घरचे हा आपल्या घरचे हो का उद्धव ठाकरे आपल्याच आहे ना हो ना काहीच करायला लागत आपण आपलं पाहतो लोकांचं काय घेणार हो चला आपलं सिलेंडर गेलेलं आहे आता त्याच्यामुळे ननदबाई इथं बसलेले आहेत सिलेंडर आल्यानंतर बंबू डोक्यावर देऊन स्वयंपाक करायला लव यू ऑल टू माय सपोर्ट करणारी माझी यूट्यूब फॅमिली जो तुम्ही मला नेहमी सपोर्ट करता आणि तुमच्यामुळे माझ्या पब्लिकमुळे मी इथपर्यंत आलेली आहे मला माझ्या पब्लिकशी आणि माझ्या परिवाराचं माझ्याविषयी काही मत आहे ते आज तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे तर सकाळ झालेली होती ननदबाईला आज जाण्याची गडबड पण होती तर सकाळी सकाळी गेला सिलेंडर तुमची पोरगी आली एवढं खाल्लं एवढं खाल्लं की सिलेंडर गमवून दिलं माया ननदबाईच्या सिलेंडर गेलं बाबा तर आज मी डायरेक्टली माझ्या सासूबाई आणि माझे नंदेचं काय म्हणणं आहे जे पब्लिक मला नेहमी विचारत असते आणि पब्लिकला त्यांच्या बोलण्याचं उत्तर देणंसुद्धा माझं काम आहे पण कमेंट करणाऱ्या पब्लिकचं की पब्लिक म्हणत होते तुमचे सासू सासरे तुम्हाला काही म्हणत नाही काय तर त्यांनासुद्धा माहिती आहे कशात बसलो तू आत्याने बसू रे याच्यात तू आत्याने बसू बाबू चुका ह्या माणसाकडूनच होत असतात परंतु त्या चुकांचे प्रायश्चित प्रत्येकजण उत्तर करत असेल आणि गुन्हा गोविंदाने जर सर्वजण राहत असेल तर मला असं वाटते कोणालाही या गोष्टीचा प्रॉब्लेम असू नये माझ्यावर जे झालेलं होतं सत्य परिस्थिती ती मी शेअर केलेली होती आणि त्यावेळेस माझ्या पब्लिकने मला भरपूर सपोर्ट केलेला आहे जर माझ्या पब्लिकने मला त्यावेळेस सपोर्ट केला नसता तर कदाचित त्या दुःखातून मी हिमतीने बाहेरही आली नसती आणि प्रत्येक संकटावर मात करण्याची शक्ती प्रत्येक स्त्रीला असते परंतु ते ओळखणे गरजेचं आहे तर इथं स्वराजच्या बर्थडेची जी कॅसेट आहे ती मी टी व्हीवर लावून दिलेली आहे आणि आई बाबा ननदबाई सर्वजण हॅप्पी हॅप्पी होते आणि खूप छान वाटलं जेव्हा 4 ते 5 म्हणजे 4-5 दिवस नाही आई बाबा 4 ते 5 दिवस होते पण ननदबाई 2 दिवसच होत्या परंतु 2 दिवस असतानासुद्धा त्यांनी प्रत्येक कामात मला मदत केलेली आहे स्वयंपाकाची असो कपडे धुण्याची असो घर आवरण्याची असो आणि मला थोडंसं बरं नव्हतं तर त्यांनी सर्व आवरून घेतलेलं होतं म्हणजे सर्व हँडल केलेलं होतं त्या फक्त बोलत होत्या तुम्ही नाश्ता वगैरे करा स्वराजला सांभाळा परंतु हे दिवस न खूप क्वचित असते म्हणजे कसे क्षणभंगूर असतात जसे बुडबुड्याप्रमाणे की आमच्या आयुष्यातले 2 दिवस आले आणि गेले माहिती पण पडलं नाही तर इथं ननदबाई करत होत्या पोळ्या आणि मी केली होती काळ झणझणीत मसाले म्हणजे आपली नसते ना मिक्स डाळ विदर्भ स्पेशल मिक्स डाळ केलेली होती आणि घरच्यांनी सांगितलेलं आहे आपलं काम आहे ब्लॉक टाकायचं तर आपण ब्लॉक टाकायचं आणि मोकळं व्हायचं कोणाला प्रतिउत्तर देत बसू नको कारण प्रतिउत्तर देता देता तूच तुझीच हालत खराब करत आहेस त्याच्यामुळे कसं आहे मी जर समोरच्याला उत्तर दिलं तर समोरचा मला उत्तर देणार मी समोरच्याला दिलं की समोरचा उत्तर देणारच परंतु ज्या लोकांना आणि एखाद्या वेळेस उत्तर देणं पण गरजेचं असते कारण की आणि ज्या पब्लिकला असं वाटते की मी ओव्हर रिॲक्ट करते किंवा माझ्या व्हिडिओत काहीच नसते घेण्यासारखं तर त्यांना दंडवत करून हात जोडून विनंती करते की खरंच तुमच्या जे फायद्याचे चॅनल आहे ते चॅनल बघा तुम्ही माझं जसं आहे जे रिअल आहे ते दाखवते मी काही मेकअप टेकअप करून किंवा एकदम असं जशी परिस्थिती आहे तशीच मी तुमच्यासोबत शेअर करते आणि मध्यम घरातली जी मध्यम वर्गातील लोक आहेत ना ते असेच राहतात असेच बोलतात असेच वागतात आणि प्रत्येकाची काम करण्याची पद्धत क्लिनिंग करण्याची पद्धत बोलण्याची पद्धत राहण्याची पद्धत आणि विचार याच्यात वेगवेगळेपणा असतोच कोणीच चांगले म्हणजे कोणाचेच सारखे विचार जुळू शकत नाही होऊ शकते माझे विचार तुम्हाला पटत नाही तर तुमचेसुद्धा विचार मला पटणार नाही आहे तर इथं मस्तपैकी मिक्स डाळ आमची तयार आहे पोळ्या तयार आहेत इथं बघा आई बाबा मस्तपैकी टी व्ही बघत आहे म्हणजे की स्वराजचा बर्थडे जो आहे ना तो बघत आहे आणि खूप एन्जॉय केला त्यांनी ते बोलले पण जाता जाता की बाबा आम्ही स्वराजच्या बड्डेला नव्हतो पण कारण कॅसेट पण असं वाटत आहे की आम्ही स्वराजच्या बड्डेला होतो किती छान वाटते ना जेव्हा आपली सर्व फॅमिली एकत्र असते सोबत असते इथं मोठा दादा बसलेला होता स्वराजला घेऊन आणि स्वराजने बघा कसा भेट लावलेला आहे लहान मुलीसारखा आणि हो तुम्हाला ब्लॉग जर आवडत असेल ना नक्कीच लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा बेलची आयकॉन बटन दाबा आणि मला इंस्टाग्रामला सुद्धा नक्कीच फॉलो करा तिथंसुद्धा माझ्या फॅमिलीचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहे
तर ही दादा मस्तपैकी आमचं सर्वांचं जेवण झालेलं आहे. जेवण झाल्यानंतर आम्ही म्हणजे माझ्या ननदबाई बोलल्या, वहिनी मी तुमच्यासाठी पान करते. तर माझ्या नंदीबाईनी ननदबाईनी इथे माझ्यासाठी पान करायला घेतलेलं आहे मस्तपैकी. म्हणजे पान सुपारी वगैरे जे जे करत असते ना ते आता माझ्या ननदबाई करणार आहे. तर चला आपण खाऊया ननदबाईच्या हातचं पान. गणेश राव तुम्ही कोणाच्या नावाचं पान खाता? नाही म्हणजे कसं हे कसली तर माणूस खाते तिच्या नावाचं. कृष्णा आणि गोपी आले गावी वैचार. बाबा म्हणजे माझे सासरे बाऊ आहेत ना ते बिना काथाचं पान खातात. तर आम्ही इथं थोडी जुगलबंदी आणि हसी मजाक केलेली आहे. तर आता इथं तुम्हाला तुमची बहीण ऐकत नाही सांगा ना तुमच्या पोरीले जरा समजवून. उद्या जा लागते उद्या. तर पाहता पाहता कधी ननदबाईचा जाण्याचा टाईम झाला कळलंच नाही. तर ननदबाई जातो जातो म्हणत होत्या, मी त्यांना थांबा म्हटलं. परंतु कसं आहे त्यांची मुलं घरी आहेत, मुलं आली नाहीत. त्याच्यामुळे कसं मी पण त्यांना जास्त म्हणजे फोर्स केला नाही की तुम्ही थांबाच म्हणून. आणि त्या कसं त्या ड्युटीवर असतात त्याच्यामुळे त्या थांबू शकल्या नाही. तर आता इथं आमची जाण्याची तयारी चालू आहे. तर ननदबाईंनी सगळ्यात अगोदर गणेशजीला ओवाळून घेतलेलं आहे. डबा वगैरे बघत होत्या औक्षवंत कशात आहे कशाने. तर मी सर्व त्यांना सामान काढून दिलेलं आहे. आणि आता ननदबाई भावाला ओवाळत आहे. वेड्या बहिणीची वेडी ही माया. ननदबाई कशा वाटल्या आणि ननदबाईचे विचार, माझ्या सासूबाईंचे विचार, सासरे बुवासुद्धा तुम्हाला दाखवूनच दिलेले आहे की बाबाचेसुद्धा विचार माझे कसे आहेत. आणि माझ्या सासू सासऱ्यांना खूप प्राऊड फील झालं की मी माझ्या स्वतःच्या भरोशावर घर बांधून दाखवलं. आणि तुमच्यासाठी ही गुड न्यूज आहे की सासरकडूनसुद्धा मला माझा हिस्सा आणि माझं घर लवकरच भेटणार आहे. म्हणजे इथून पुढे नाही तरी पुढच्या वर्षीची जी दिवाळी आहे ना ती माझी सासरी साजरी होणार आहे. आणि इथं आता बघा ननदबाईने मला मारलेला आहे. माया तुम्ही लागता माया. आई गो कंबर दुखली रे देवा. हे अशा नंदा असतात का मारणारे झोळपणारे? आ तुमची पोरगी मला मारून आणि बाबा मला समजून सांगून द्या मराठी. आ सासऱ्याने कोदर हालत पाय म्हणते तिची कशी आणि काय रे मारतो तिने. डब्बे नाही विचार आहे का तुझा? डब्बे आणि डुब्बे हुसकून आले आमचे. माझा मोबाईल आहे का मम्मी? मोबाईल कोण पकडी? मम्मी चालली ना आता सोबत. जाऊ काय मम्मी आता सोबत? आणि खूप म्हणजे खूप खूप मिस केलं. आणि खूप मजा आली. ननदबाई जाताना डोळ्यात अश्रू आले होते. कारण अशी चांगली ननदसुद्धा भेटायला नशीब लागतं. सर्व काही पैसा नसतो, नातंसुद्धा खूप महत्त्वाची असतं. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.